पाहूयात पुढची बातमी. बीड पासून जवळच असलेल्या अंथरवन पिंपरी शिवारामध्ये रंगनाथ मसुरे यांची 10 एकर जमीन आहे. या जमिनीवर मसुरे यांनी जवळपास 1 ते 1.5 लाख रुपये खर्च करून 30 बॅग कापूस आणि 4 बॅग बाजरी लावली. मात्र 20 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानं पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. येत्या 4 दिवसात पाऊस हा झाला नाही तर दुबार पेरणी करावी लागेल असं सांगताना मसुरे यांना अश्रू अनावर झाले. जी परिस्थिती बीडच्या रंगनाथ मसुरे यांची आहे तशीच अवस्था ही अकोला जिल्ह्यातील बाळापूर इथले सुधीर शेजोडे यांची देखील आहे. त्यांनी देखील आपल्या शेतात सोयाबीनची पेरणी केली आहे. मात्र पावसाचा पत्ता नसल्यानं त्यांची चिंता आता वाढतीये. पाऊस आला नाही तर पीक करपण्याच्या मार्गावर आहे. पावसाने पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्यात. पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे पावसाने धुमाकूळ घातलाय तर काही ठिकाणी पावसाने चांगलीच पाठ फिरवल्याचं चित्र सध्या तरी दिसून येत आहे.